कपिल पाटील यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे संकेत देण्यात आले आहेत. वंचित आघाडी, मनसे, प्रहार यांच्यासोबत कपिल पाटील यांनी चर्चा केली आहे. आज कपिल पाटील यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये जागांसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी भांडण सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. जनतेच्या खऱ्या प्रश्नांवरती प्रस्थापित पक्ष बोलत नाही. लढाई सत्ताधाऱ्यांशी आहे, पण सत्तेवर येऊ मागणारे सुद्धा या प्रश्नांशी बोलायला तयार नाहीत. ते त्यांच्या घरगुती प्रश्नांमध्ये अडकलेले आहेत. लोकांच्या घरातल्या प्रश्नांबद्दल लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, आणि म्हणून लोकांच्या प्रश्नावर तिसरा मोर्चा उघडावा लागेल. त्यामुळे जे जे लढणारे आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही उभे राहू. कारण इथले शेतकऱ्यांचे नेते, इथले वंचितांचे नेते, इथल्या कष्टकऱ्यांचे नेते, इथला जो सामान्य कष्टकरी मराठी माणूस आहे त्याची भाषा बोलणारे नेते, यांना त्यांनी किनारा दाखवायचा प्रयत्न केला आहे आपल्या सत्तेस केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी. हे बरोबर नाही. युधिष्ठिराचा रथ चार पावलं, चार उंगली, चार बोटं वर चालायचं जमिनीपासून. लोकसभेतल्या यशामुळे ते यश तांत्रिक आहे, फरक फक्त अर्ध्या टक्क्याचा ते 1% आहे, त्याचं भान राखलं पाहिजे. आणि ज्या वंचित अल्पसंख्य वर्गाची तुम्ही मतं घेतली त्या वर्गाला हिस्साही देण्याची भाषा तुम्ही करत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत का राहायचं, हा साधा प्रश्न आहे. तुम्ही कोणाला सोबत घ्यायलाच तयार नाही. त्यांचं तिघांचं भांडण सुरू आहे वाट्याचं, कोण चेहरा असणार त्यात आम्हाला काय रस आहे. संसदीय लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची चर्चा नाही असू शकत. संसदीय लोकशाहीमध्ये प्रधानमंत्र्यांचा चेहरा कोण याची चर्चा नाही असू शकत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.